सब कुठे चल चला जी घर बैठ रहे निळे बघा कुठला आहे हा देवड आहे चिकडे गेल बे देवड देवड वेरूळ आहे ये शेरे काय ना बिन शेरे हा मी शेरे ना बिन शेरे बिन शेरे देवड आकर्षण देवड प्रजातीचा साप आहे इंग्रजीमध्ये चिकट किल्बर म्हणतात त्याला पूर्ण बिन विषारी आहे शेवाळी कलर आणि शरीरावरती बुद्धिबळासारखे पट्टे असतात अपूर्ण बिन विषारी आहे पाणथळी जागी राहणं पसंत करतो बेडूक खाद्य आता हे जे बाहेर आपण लाईट लावले ना त्याला इकडे पाखरं येतात ते खाल्ली नाही पाकरांना खायला बेडके बेडकातात बेडके प्रमुख खाद्य त्याचे मासे पाण्यातले आपली तर भात शेती पण आहे ना त्यामुळे असे आढळतात घाबरून जायची गरज नाही तुम्ही मारलं नाही ते बरं केलं पूर्ण बिन विषारी जरी याची बाईट झाली तरी आपल्याला पासून काय नुकसान नाही येते पूर्ण बिन विषारी एक साप वाचवल्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं धन्यवाद मित्रांनो सर्पमित्र गणेश लोहार या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आत्ताच आपण काळोशी गावामध्ये रेस्क्यू केलेला दिवड प्रजातीचा एक बिनविषारी साप आपण रिलीज करण्यासाठी निसर्गात आलेलो आहे आणि आपण त्याला लगेच आता निसर्गामध्ये रिलीज करूया पूर्ण बिनविषारी आहे निरुपद्रवी आपण लगेच त्याला पाहतो कसं जातोय ते मित्रांनो हा पाण्यात राहणं पसंत करतो परंतु भक्ष्याच्या शोधात हा घराकडेही येऊ शकतो इंग्रजी म्हणून चिकड किलबॅक असं म्हटलं जातं तुम्हाला जवळून दाखवतो कसं दिसतं पहा डोळ्याची बाहुली जी आहे त्याची गोल असते मुख्य खाद्य याचं बेडूक असतं पाण्यातील बेडूक आणि मासे याचं प्रमुख खाद्य आहे आणि पूर्ण बिनविषारी आहे परंतु तापट स्वभावाचा आहे आणि रागीट स्वभावाचा आहे जर याला धोका वाटला तर हा जोराने बाईट करतो परंतु याच्या दंशामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नसतो कारण हा पूर्ण बिनविषारी साप आहे बघू शकता तुम्हाला जास्तीत जास्त जवळून दाखवतो काय करणार असं पाहू शकता मित्रांनो अतिशय सुंदर आणि असा प्रकार आहे तो पाण्यामध्ये गेलेला आहे पाहू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्पमित्र गणेश लोहार हा यूट्यूब चॅनल
नक्की सब्सक्राइब करा, वीडियो आवडला असेल तर नक्की शेयर करा आणि लाइक करा। चेकड़ किलबैक।